हाल काम आवड़ी आता वालवा रही है काम चालू आता सगले गुनी ने वालवा रही गुनी कशी घी अशी गुनी घेतली मिस्त्री ने भी आणि मी भी गुनी ना वाळवायचं काम चालू आहे आमचं लांब असले म्हणून आम्हाला आम्हाला पण डेपो टाकायला लागत मग तर मित्रांनो पाहू शकते काम चालू झालंय आमचं मोकळ्या मैदानात काम चालू झालेलं आहे पळायला जागा भरपूर आहे नाना म्हणत्या मिस्त्री आली माऊली खर्चवाले लेबर आलेलं आहे माऊली मिस्त्री घाबरली त्यांना बघून ते आम्हाला सांगत होती गब्बर सिंग आले म्हणते चालू झालंय आमचं तर मित्रांनो पाहू शकता नानांनी माल कालावलाय इकडे नानांनी नाही सॉरी सॉरी सांबा त्यांचं आम्ही नाव सांबा ठेवलेलं आहे इकडं आमचे गब्बर सिंग इकडं इकडं ठाकूर ठाकूर पाड बांधू राहिले आणि ते विरू ते उभे आणि आज बसंती नेमकं आली नाही आज काम आमची बसंती आल्या म्हणून ते इकडं गब्बर सिंग नाराज झालेले बघा पाहू शकते ते डायरेक्ट नाराज झालेले बसंती न आल्यामुळं आता सांभाला विचारू आज किती माणसं आहे आज कितने आदमी आहे पाच आदमी कोण कोण आहे माऊलीच काय म्हणणे ना माऊलीनी आज आहे का नानांच ना प्रिन्स दादा ठेवलेलं आहे तेव्हा तो पर्श आहे तिकडं पा तेव्हा त्याच्याकडं ध्यान नाना बा काय म्हणते नाना द्वारात थोड आरशी येईन बोलू का आरशीला तर चालू आहे मित्रांनो काम आमचं आम्ही अस मजेत काम करतो हसून खेळून आता आज बुधवार आहे शेवटचा दिवस आहे मजेशीर दिवस जाणार आहे आजचा उद्या पगार पाणी होईल मस्त पैकी हा तर तुम्हाला दाखवतो आप्पाचं काय मत याच्याबद्दल वॉन्टेड दिवस आहे आज एकदम हा आप्पा म्हणते आज एकच नंबर उद्या पेमेंट बिमेंट मस्त गुरुवारच मटन बिटन खाणायचं गुरुवार नको मटन तर मित्र तर मित्रांनो आता आमचं प्लास्टर झालंय दोन कप्पे बाहेरून बॅक साईडला काही डिझाईन नाही आता इकडून पुढून डिझाईनचं काम चालू आहे आता माल संपलाय आमचा जेवण केलंय आत्ताच जेवण करून उठलंय आता डेपो टाकायची तयारी चालू आहे नानाची ना आमची तर पहाड लावलंय आम्ही आता डेपो टाकणार आहे गुणीचा तर चाललोय आता डेपो टाकायला तर आता गोणीने डेपो टाकायचे तुम्हाला सकाळी दाखवले आतमध्ये इथं जिप्समचं काम चालू आहे जिप्समचं पण काम चालू आहे फरशीचं पण काम चालू आहे लाईट फिटिंगचं पण चालू आहे आतून कालच पूर्ण झालेलं आहे फायनल झालेलं आहे आतलं काम इकडं फरशीचं काम चालू आहे
तर मित्रांनो पहा गब्बर सिंग ठाकूर होता आपले काय वेळेस हात काढू शकते ठाकूरचे गब्बर सिंग जोरात बोला ना जरा ऐकू नाही येत सांबांचं काय म्हणणं आहे काय करून देते